पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक बुधवारी झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मंदा वारगडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच मंदा वारगडा यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, संतोष पाटील, शत्रुघ्न उसाटकर, दिनेश फडके, एकनाथ नाईक, गोमा दुमने, पांडुरंग भगत, रामदास शिंदे, रमेश धुगरे, बुधाजी खैरे, माजी सरपंच रंजना दुमने, नामदेव जमदाडे, उपसरपंच हनुमान खैरे, लक्ष्मण शीत, सदस्या करुणा भगत, भाग्यश्री कोळंबेकर, अंकेश पांडव, नरेश पाटील, संतोष पाटील, रवींद्र पाटील, भगवान कडू, बुधाजी खैरे, मंगल्या पारधी, जनार्दन कोळंबेकर, पिंटू म्हात्रे, दिनेश फडके, एकनाथ नाईक, रमेश मपळकर, मारुती पाटील, शांताराम चौधरी, गोमा दुमणे, शांताराम शिंदे, मंगल्या झुगरे, धर्मा वारगडा, धमाजी शिंदे, हिरामण खैरे, सीताराम वारगडा, काळूराम थोराड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एकनाथ देशेकर यांनी नवनिर्वाचित सरपंचांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देत ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढली असं प्रतिपादन केलं. बहुमताने आज सरपंचाची निवड झाली आहे. खरोखर आज ग्रामपंचायत खैरवाडीचे सर्व सदस्य माझे आजी सरपंच असतील तेही कार्यक्रमाला या उपस्थित आहेत आणि खरोखर त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज ठरल्याप्रमाणे आपण सरपंचपद सोडून त्यांना पुन्हा संधी देतात. असेच आपण ठरवल्याप्रमाणे सर्वांना संधी द्यावी अशी आमची सर्वांच्या वतीने तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपण पुन्हा एकदा या खैरवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व विकास कामं केली आहेत. जिथं पाण्याचा प्रश्न होता तोही सोडवण्याचा प्रश्न आपण सोडवलेलं आहे. अनेक विकास कामं असतील ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडवते येतील. आपण खरोखर सर्वांच्या पाठीशी राहून जे एक हे ना दादा तू पण हे ना जरी शेतकरी कामगारांचे विरोधक असले तरी पण आपल्याला इथं मतदान देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचंही अभिनंदन करूया. अशाच पद्धतीने आपण जे वर्षभर कार्य केला ग्रामपंचायतीमध्ये असंही सरपंचही कार्यकाल चांगल्या पद्धतीने विकास कामं करावे, जनतेचा आशीर्वाद घ्यावा आणि भारतीय जनता पार्टी ताकद वाढावी यांच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.